ही आता रंग फारी यांची पाच न्यारी अहो नेम नाही करतील काय तो म्हणे वृत्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय अभ्यास करतोयस अगं नाही मी गोल्डी साहेबांच्या सिनेमासाठी गीते लिहितोय हे बघ तू इथे लिही नाही तर तिथे लिही पण ना घरातली कामं कर अगं इथे तिथे नाही ग गीते जे लिहायचं ते लिही रे पण घरातली कामं कर आधी समजलं तसा देखील तुझी सूर संगीताशी कुठे संबंध आहे हे तुझे सूर ना बाबांच्या कानावर घालते हा म्हणजे तुला कळेल माझा संगीताशी असलेला संबंध कळलं आता करशील कामं काय काम आहे ते बोल रद्दी विकायची आहे रद्दी अगं परवाच्या दिवशी तो सेवक रद्दी विकून आला ना मला परत रद्दी सापडली कुठे पुठे अरे पुठे नाही चांगले कागद आहे कागद अगं पुठे नाही ग कुठे आपलं कुठे कुठे मस्त सरळ विचारायचं ना माळ्यावर 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 अगं त्या माझ्या कविता आहेत दोन बॅगा भरून प्रतिभा आहे ती माझी ओ प्रतिभावंत त्याला कोणी कदरदान मिळाला नाही वाटत अगं थोडा धीर धर आता ह्या लोकांना ना माझी किंमत कळली नाहीये ज्या दिवशी संपूर्ण किंमत कळेल ना त्याला ह्याच कविता लाखोच्या भावात विकल्या जातील त्याला लाखो वर्ष लागतील म्हणजे आपण हयात नसू वाळवी लागायच्या आधी रद्दीच्या भावात 550 रुपये तरी मिळतील कळलं जा आणि लवकर ती रद्दी विकून ये सांगितलेलं काम कर ह्या घरच्यांना ना माझी कदरच नाहीये जाऊ दे आपण सुरू करूया काम काय आहे ओरडू नकोस काय आहे मी विसरायच्या आत हे घे हे काय अरे माझ्या ऍक्टिंगचा बायोडेट आहे त्या गोल्डन जुबलीला द्या आठवणीने ते कशाला अरे कशाला काय कशाला ऍक्टिंग साठी तू आता अभिनय करणार मुख्य भूमिका नाही मग चरित्र अभिनय हिरोच्या बहिणीचा बहिणीचा नको हिरोच्या मैत्रिणीचा रोल करायला काय हरकत आहे अगं पण आमच्या चित्रपटाचा नायक 20-22 वर्षाचा आहे मेकअप करून मी सुद्धा 20-22 ची वाटेन नक्कीच अगं रंगभूषेलाही काही मर्यादा असतात असू दे तू हे गोल्डीला देणार आहेस की नाही दे देतो घे घेतो हे पण जातो काय एकेकांना शॉक असतात शॉक दादा आला करंट आला सर्वंट आला कशाला कंठ फोडतोय जरा मांजाव काय बी आल घ्यायचं ना मी कोणाचं काय फोडलेलं नाही हा अरे कंठ फोडणं म्हणजे काय आरडाओरडा करतोयस वाक्य प्रचार अच्छा आता तुम्ही पॉलिटिक्स जॉईन केलेला दिसता अरे ये वाक्य प्रचार म्हणजे मराठी व्याकरणातला एक प्रकार आहे बरं ते जाऊ दे तू आरडाओरडा का करतोयस ते बोल चला बघा मला जगातल्या सगळ्या भाषा कळतील पण तुमची भाषा काय मला कळायची नाही अरे मूर्ख मी मराठीतच बोलतोय ना मला सांग तू आरडाओरडा का करतोय चला मांजा तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे हॅलो श्लोक गोल्डी साहेब तुम्ही असे अचानक सेवकला कळवलं होतं ताच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही मला नुसते प्रश्न विचारतात बरं कार्यक्रम काय पक्का ठरला ते तरी सांगा गुड न्यूज आहे आमच्या चित्रपटाचे डायरेक्टर सावन कपूर तुम्हाला भेटायला येणार आहेत साहेब मी गाणी लिहून सगळी तयार ठेवलेली आहे व्हेरी गुड आणि सेवक यू त्याला मी हमेशा रेडीच असतो व्हेरी गुड हिट पंखा लावू सुपर हिट निघालात तुम्ही
तुला कसं कळलं आम्ही निघालो होते? मला सेवकने सांगितलं. आणि हे काय? आरती. बाई साहेब चला, आम्ही लोक मीटिंगला चाललोय, लढाईवर नाही. चिटिंग? तुम्ही तिथे जाऊन चिटिंग करणार? तुमच्या बाबांनी हेच शिकवलं का तुम्हाला? अगं चिटिंग नाही ग, मीटिंग. मीटिंग भेटीच्या संदर्भात. मीटिंग? मग असं सरळ सांगायचं ना. चला मग मी काय एकला बोललो? तू कपडे जास्त बोलू नकोस, गपचूप टिळा लावून घे. वाव वाव, व्हॉट अ सीन, ग्रेट हिट. पंखा लाव का? सुपर हिट. चला मगाशी हे बरे होते, आता यांना काय झाला? अरे त्यांना असं भरभरून आलं ना की ते असेच वागतात. अच्छा 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 अच्छा. हा माणूस तुम्हाला नीट नेईल ना? अग आता आम्ही काय लहान आहोत का? अरे मुलं किती मोठी झाली तरी आईसाठी ती लहानच असतात बाळा. व्हॉट अ इमोशनल सीन, ग्रेट हिट. पंखा लाव का? सुपर हिट. चला यांच्या बरोबर राहून आपल्याला येणार फिट. तुम्ही परत या हा नीट. वाव. गोडी दादा मला सांगा, तिथे जाऊन आपण नेमका करायचा काय? आता आपण ऑडिशनला जाणार. ऍडमिशन? चला ह्या वयात आता मला काय शाळेत जायची इच्छा नाही. मी पाहिलं ऍडमिशन नाही, ऑडिशन. ऑडिशन काय असतं? तुला अभिनयाची छोटीशी चाचणी द्यावी लागणार. येस. एवढंच ना? चला अभिनय तर माझ्या रक्तात भिनलेला आहे. दाखव दाखव. हे बघा आम्ही पाहिलंय. चला लहानपणी तर मला लोक आहेत ना डिस्को डान्सर म्हणून ओळखायचे. नो 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 नो, डिस्को डान्सर नाही, डिस्को डान्सर. हा नाही हो, डिस्को डान्सर. काय लहानपणापासून मला नाचायची लय आवड आहे. म्हणजे बघा माझ्या कानावर असा गाणा पडला की लगेच माझे पाय थिरथिर देत असे. बघा थिरथिर देत असे असे. आणि काय म्हणजे शाळेमध्ये ना सगळी मुलं ना दुपारच्या लिहिले ना असे ते बेंच वाजवायचे. बेंच काला बेंच, डेस्क डेस्क डेस्क. आणि त्याच डेस्कवर उभा राहून मी डान्स करायचो. माझं नाव पडला डिस्को डान्सर. व्हेरी गुड, हिट आहे. पंखा? सुपर हिट आहे. थोडक्यात तुम्हाला ऍक्टिंगचं बाळ कडू लहानपणीच मिळालंय. चला ह्या काय इच्छा ना झाला. अहो चला तुम्हाला सांगतो, बचपन मध्ये मी अमिताभ बच्चनचा पिक्चर बघितला आणि माझ्या हातात उठला माझा बाप चोर आहे, चोर चोर आहे. आणि तो हात घेऊन मी गावभर हिंडलो. बरोबर मारलं तुला, बरोबर मारलं तुला. वा व्हॉट अ इमोशनल स्टोरी, हिट आहे, सुपर हिट आहे. बर साहेब आपण आता निघायचं का? हो हो लगेच. चलो 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 चलो. अरे आजीचा बाळ बेटा. आजी नको. चलो चलो, कम ऑन कम ऑन, फास्ट फास्ट फास्ट. थकले बाबा. खरंच तू आज थकलेली दिसतेस. तुमचं बोल भलतच काहीतरी. ओ जान थकले मी आज. डोकं दुखतंय? दाबून देऊ? नको 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 नको. त्याच्यापेक्षा एखाद्याचं डोकं दुखेल असं आधी वागायचं कशासाठी? मी काय केलं आता? तुम्ही कुठे काय करता या घरामध्ये? जे काय करायचं ते मीच करतो ना. एवढं चिडताय कशाला? थंड व्हा ना. मी तुम्हाला थंड आणून देऊ? आण आण. नको म्हणताय? बर नाही. मला सांग आज घरामध्ये एवढी शांतता कशी काय? सगळी मंडळी गेले कुठे? अहो श्लोक आणि सेवक आहे ना, त्याच डिरेक्टरला भेटणार आहेत. हो ते ना आज आपल्या श्लोकच्या कविता वाचणार आहेत आणि सेवकचा अभिनय बघणार आहेत. अरे आले. अरे कसं झालं ऑडिशन? कसला काय? अरे तुमचे चेहरे एवढे उतरलेले का? अग आई तिने आम्हाला नापसंत केलं. हो माझी गाणी त्यांना पसंतच नाही पडली आणि ह्याचा अभिनय पाहताच क्षणी मारून गेले असतील ना. कसलं उचलून बाहेर फेकून दिलं. चला तुम्हाला सांगते, त्या लोकांना खऱ्या कलेची जाणच नाही. हा आणि तुला गट वाटतं खरी कला? खरी कला म्हणजे काय ते ऐक जरा. कला म्हणजे काय असते ते? अरे कला म्हणजे केवळ ग्लॅमर नव्हे, कला म्हणजे एक साधना आहे. साधना कलेकडे केवळ पैसा आणि प्रसिद्धी या दृष्टीने बघण्यात काही अर्थ नसतो. जशी कोणतीही गोष्ट आत्मसात करण्यासाठी मेहनत आणि अभ्यास लागतो, कलेचंही अगदी तसंच आहे. आणि कलेत मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कलाकाराला मिळणारं समाधान हे कलाकारासाठी मोठं धन असतं. अरे कला म्हणजे एक पूजा आहे, कला म्हणजे एक साधन आहे, कला म्हणजे एक संस्कार आहे. अरे आज कलेने कसे दिसावे ऐका, आज कलेने कसे दिसावे, अलंकार संस्कार असावे, सुविचारांचे वस्त्रने सुनी सुंदरतेने तिने सजावे,
नटून थटून जी रसिक मनाला भुरळ घालते खरी असावी संस्कारी सुविचारी कलेचा वसा घेतला श्री। ही अतरंग भारी यांची पाच न्यारी अहो नेम नाही करतील काय तो तो म्हणे मृत्य शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय।